विदर्भात अखेर मॉन्सूनचं आगमन झालंय. विदर्भातल्या 11 जिल्ह्यात मॉन्सून दाखल झालाय. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नागपूरला लागून असलेल्या छत्तीसगडमध्ये देखील मॉन्सून आल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. विदर्भात आला असला तरी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबादमध्ये अजूनही मॉन्सून आलेला नाही. अधूनमधून हलक्या सरी येत आहेत, मात्र सलग पाऊस अजून तरी पडत नाही. त्यामुळे मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी चिंतेत आहे. सभी जिलों में जो है मॉनसून का दाखिला हो चुका है और आने वाले 4-5 दिनों में भी जैसे कल बारिश हुई है उस तरह की बारिश बनी रहेगी. एक दो जिलों में थोड़ी भारी वर्षा की संभावना भी है. चंद्रपुर, गढ़चिरौली के आसपास के इलाकों में थोड़ी भारी वर्षा भी हो सकती है. तो आने वाले दिनों में ऐसे ही हल्की से मध्यम वर्षा बनी रहेगी सर. दरम्यान मुंबईसह राज्यात मॉन्सून सक्रिय व्हायला आणखी 5 दिवस म्हणजेच 20 जून उजाडणार आहे. मात्र मुंबईसह कोकणात उद्यापासून मुसळधार पाऊस बरसणार आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली. राज्यात गेल्या गुरुवारपासून मॉन्सूनचं जोरदार आगमन झालं. मुंबईतही गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळल्यानंतर पाऊस गायब झाला. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असून पाऊस मात्र हुलकावणी देतोय. दरम्यान मुंबईसह कोकणात विजांच्या कडकडाटासह तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.